सब जनता साथ में नहीं जाती या भूल कर रहे हो। राहिला विषय शेतकरी संकटात आहे, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, आत्महत्येमध्ये महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे। अशा वेळेस स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे। आणि यातून तुम्हाला परत सांगतो, जेवढे हे माणसं फोडायचे, नेते फोडायचं काम करतील, उद्या रस्त्यावर उतरून जनता यांची डोकंही फोडेल, इथपर्यंत लोकांमध्ये अनरेस्ट आहे आणि चीड आहे, राग आहे, आणि तो मतदान पेटीमधून उद्या दिसणार आहे। तुम्हाला सगळं ते तिकडे झालेत की चायना माल होणार आहे, म्हणजे दिसताना सुंदर, तिकडे गेले की चायना माल, कधी बिघडल आणि ते सेल ते कचऱ्यात फेकायची पाणी येईल, दोन चार दिवस वापरून तो चायना माल होणार आहे, एवढं तुम्हाला सांगतो। धन्यवाद। काँग्रेसच्या नेत्यांची ही पत्रकार परिषद, अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि यानंतर आता काँग्रेसच्या नेत्यांनी, राज्यातल्या नेत्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर आणि भाजपवर जोरदार टीका केलेली आहे। लोकांचा राग आता मतपेटीतून व्यक्त होईल, अशोक चव्हाणांनी पायावर धोंडा मारून घेतला आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे, तर थोरातांनी देखील लोकांचा हा सगळा राग मतदान पेटीतून व्यक्त होईल असं म्हटलेलं आहे।